माझ्या वैयक्तिक अनुभवातून ही मागणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करतो. मुख्यमंत्री संवेदनाशील आहेत, कर्तव्य दक्ष आहेत, भारतभर प्रशंसा होते असं ते काम करतायत. पण लॉकडाऊन करूनही जर लोक रस्त्यावर उतरत असतील तर आता इलाज एकच आहे. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्राच्या हितासाठी जे काम केलं ते पुढे न्यायचं असेल तर संचारबंदी लागू करा. मी स्वतः रस्त्यावर फिरतोय, माझ्या मतदारसंघात जाऊन आलोय, लोक ऐकायला तयार नाहीत. लोकांना लॉकडाऊन म्हणजे सुट्टी वाटते. मृत्यू असा समोर दिसतोय पण आंधळ्याला तुम्ही दृश्य दाखवू शकत नाही, त्यामुळे समाजामध्ये ह्याच्याबद्दलची फार गंभीरता आहे, गांभीर्याने घेत आहेत असं काही दिसत नाही आहे. महाराष्ट्राचा एकंदर आढावा घेता आपण टीव्हीवरती बातम्या बघतोय, गाड्यांच्या लाईनी लागलेल्या आहेत, हे सगळं बंद करावं लागेल. हा संसर्गजन्य रोग इतक्या वेगाने पसरेल की काहीच विचारता कामा. घरी बसा, गरम पाणी प्या, लिंबू पाणी प्या, दुधात हळद टाकून प्या. घरात जे जे उपाय करता येतील ते त्याच्यानी तुमची प्रतिकार शक्ती वाढवा. एवढंच आपल्या सध्या तरी हातात आहे, ते तरी करूया. आणि आपल्याला समजा झालंच असेल तर दुसऱ्याला होणार नाही यासाठी घरात बसा, किंवा दुसऱ्याला झाला असेल तर आपल्याला होणार नाही याच्यासाठी घरात बसा. पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पहिल्यांदा घरी बसा अशी मी विनंती करतोय. परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की साहेब, महाराष्ट्राच्या हितासाठी काही शहरांमध्ये संचारबंदी लागू करा.